सिग्निफिकंट फिगरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण राऊंडिंग अपचा एक व्हिडिओ किंवा एक पार्ट आपण डिस्कस करूया. राऊंडिंग अप टू थ्री सिग्निफिकंट फिगर्स. आपण एक फॉर एक्झाम्पल 3 घेतले, 2 असेल, 4 असेल, तर आपल्याला मी इथं काही नंबर लिहिलेत आणि ह्या नंबरचं मला 3 सिग्निफिकंट फिगरपर्यंत कन्वर्ट करायचं. पहिल्यांदा सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत बघू आपण त्याला. इथं 1, 2, 3, 4, 5 इथं 5 आहेत, इथं पण 5 आहेत, इथं 5 आहेत. त्यानंतर इथं 1, 2, 3, 4, 5 शेव 0 हा ट्रेलिंग आहे, सिग्निफिकंट असतो, आणि इथं पण 5 येणार बरोबर. तर ह्या 5 सिग्निफिकंट फिगर्स रूपांतर मला 3 सिग्निफिकंटपर्यंत करायचं. म्हणजे हा 7, 9 इथला 4, 9 इथला 5, 3 इथला 5, 0 आणि हा 5, 0 मला घालवायचा. मग जो घालवणारा नंबर आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि तो 5 किंवा 5 पेक्षा लहान आहे का मोठा आहे हे आपल्याला टॅली करायचं. आणि जसं आपण सेकंडरीला केलं तर की 5 पेक्षा लहान असेल तर तसंच सोडून देतो आणि 5 पेक्षा जर मोठा असेल तर अलीकडच्या अंकामध्ये 1 वाढवतो. आता इथं बघा, 7 5 पेक्षा मोठा आहे, मग अलीकडच्या अंकामध्ये 1 वाढवायचा, हे तर येणार 5.72 येणार. इथं बघा, 4 आणि 9 घालवायचं आहे. का घालवायचं आहे? कारण 5 सिग्निफिकंट फिगर आहेत, मला 3 मध्ये रूपांतर पाहिजे, 4 आणि 9 घालवायचं आहे. आता जो घालवणारा डिजिट आहे तो 5 पेक्षा लहान असल्याकारणानं अलीकडच्या अंकामध्ये काहीच फरक पडत नाही, लिव ॲज इट इज 7.5.71. इथं बघा, 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे, अलीकडच्या अंकामध्ये 1 वाढवायचा, 5.72 बरोबर. ठीक, इथंपर्यंत कॉमन रूल आहेत सेकंडरीला वापरलेले. आता मात्र थोडेसे नियम बदलतात. आता इथं बघा, जर 5 पुढे 0 असेल किंवा 5 पुढे काहीच नसेल, ही संख्या असेल लिहिलं चालते, 5.75 असं असेल चालते, म्हणण्यापेक्षा असे असेल तर 7.25 दोघांच्या मध्ये फरक काय? इथं शेवटी 0 आहे आणि इथं शेवटी काहीच नाही. जो अंक आपल्याला घालवायचा आहे तो जर 5 असेल आणि त्याच्या पुढे 0 किंवा त्याच्या पुढे जर काहीच नसेल तर आता मी सांगतो ते दोन नियम लक्षात ठेवायचे. इथं मी लिहितो वाटलंच तर, इवन असेल तर तसंच ठेवा, लिव ॲज इट इज, आणि ऑड असेल तर 1 त्याच्यामध्ये ॲड करा. म्हणजे हा 5 घालवायचा आहे, 5च्या अलीकडं 1 आहे, ऑड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 1 ॲड करायचा. सो सिग्निफिकंट फिगर शुड बी 5.72. बघा मी काय म्हणतो, ते जो घालवायचा आहे 5 असेल, 5च्या अलीकडं ऑड आहे का इवन आहे शोधा, ऑड त्याच्यामध्ये 1 ॲड करा, 5.72. घालवायचं आहे 5च्या अलीकडे इवन आहे, 2 इवन आहे, तसंच ठेवा, 5.72 बरोबर का? किंवा मी आत्ताच सांगितलं की 0 किंवा काहीच नसेल तर हाच रूल वापरायचा. कुठला रूल वापरायचा? इवन असेल तर लिव ॲज इट इज, ऑड असेल तर 1 ॲड कर. मला वाटतं की ह्या तिघांचे रूल तुम्हाला लक्षात राहिले असतील, ह्याचा जरा आपण अजून सराव करू. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊ आम्ही काय थोडीशी. बघा इकडं, 7.7350 3 सिग्निफिकंट फिगरमध्ये रूपांतर करायचे. 3 हे 2 घालवायचे, 5च्या पुढे 0 आहे, मग अलीकडचा अंक शोधायचा आहे किंवा कुठला आहे तो ऑड आहे, ऑड असेल तर +1 म्हणजे काय येणार आहे, 5.74 7.7450. बघा हे 2 घालवायचेत, काय करायचं, अलीकडचा शोधायचा, 4 आहे, इवन आहे, तसंच ठेवा, 7.74. हे झालं राऊंडअप अप टू 3 सिग्निफिकंट फिगर. आता आपण अभ्यासूया राऊंडअप अप टू 2 सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे उदाहरणार्थ एक एक्झाम्पल घेतो, तेच घेऊया आपलं पाठीमागचं, 5.7179 ह्याचं रूपांतर मला 2 सिग्निफिकंट फिगरपर्यंत करायचं. आत्ता किती त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर, 1, 2, 3, 4, 5 5चं रूपांतर 2 मध्ये करायचं आहे, म्हणजे 3 घालवायचे शेवटचे बरोबर. मग आता काय येणार आहे, 5 जो घालवायचा आहे तो 5 पेक्षा लहान आहे का मोठा आहे, 5 पेक्षा लहान आहे, 1 अलीकडचा अंक तसाच ठेवा. आता अवघड एक्झाम्पल, 5.7 50 बघा 2 मध्ये रूपांतर करायचं आहे, हे शेवटचे 2 घालवायचे,
फाइव पॉइंट पाचच्या पुढे झिरो आहे. अलीकडचा अंक शोधायचा, अलीकडचा अंक आहे ऑड, ऑड असेल तर एक ॲड करा. फाईव्ह पॉईंट एट फाईव्ह झिरो हे दोन घालवायचे आहेत, पाचच्या पुढे इव्हन आहे, फाईव्ह पॉईंट एट बरोबर. मग परत आपण रिवाईज करू, जर घालवणारा नंबर जर पाच किंवा घालवणाऱ्या नंबरच्या अलीकडं जर ऑड असेल तर एक ॲड करायचा, घालवणाऱ्या नंबरच्या अलीकडं जर इवन असेल तर तसंच ठेवायचं, ठीक आहे. आपण अजून काही एक्झाम्पल बघू म्हणजे तुमचं पक्क होऊन जाईल. आता इथं टू सिग्निफिकंट फिगरपर्यंत आपल्याला कन्वर्ट करायचं, ह्याच्यामध्ये फोर सिग्निफिकंट फिगर आहेत, वन टू थ्री फोर, ह्याच्यामध्ये फोर आहेत, ह्याच्यामध्ये थ्री आहेत, ह्याच्यामध्ये परत फोर आहेत, आणि ह्याचं मला रूपांतर दोन सिग्निफिकंट फिगरपर्यंत करायचं. आता इथं बघा दोनमध्ये करायचं, ह्याचा अर्थ फाईव्ह वन घालवायचं, घालवणारा नंबर फाईव्ह आहे पण त्याच्यापुढं वन आहे, म्हणजे आपल्याला नेहमीचाच रूल वापरायचा, किती येणार आहे थ्री पॉईंट सेवन आहे. इथं थ्री पॉईंट सेवन फोर, फोर वन मला घालवायचं कारण दोन सिग्निफिकंटमध्ये रूपांतर करायचं, मी तर काय येणार, घालवणारा नंबर हा चार आहे, पाचपेक्षा लहान आहे, म्हणजे अलीकडच्या अंकावरती काही फरक पडत नाही. आता इथं मात्र दोन सिग्निफिकंट फिगरमध्ये करायचं आहे आणि तीन सिग्निफिकंट फिगर आहेत, पाच आहे इथं, पण मी काय सांगितलं पाचच्या पुढं जर झिरो असेल किंवा काहीच नसेल तर आपला ऑड इव्हनचा रूल वापरायचा. मग पाचच्या अलीकडे सात आहे, ऑड आहे, म्हणजे याचा अर्थ एक ऑडवायचा, तीन पॉईंट आठ. इथं बघा चार सिग्निफिकंट फिगर आहे, त्याच्यामध्ये दोनमध्ये रूपांतर करायचं, हे शेवटचे घालवायचे, पाचच्या पुढं झिरो आहे, ऑड इव्हनचा रूल वापरायचा, पाचच्या अलीकडं एट आहे, इव्हन आहे, म्हणजे इथं काय येणार आहे ॲज इट इज, तीन पॉईंट एट येणार बरोबर, ठीक आहे. अशा पद्धतीनं हे रूल आहेत, फक्त फाईव्ह किंवा झिरो, फाईव्हच्या पुढं काहीच नसेल किंवा फाईव्हच्या पुढं झिरो असेल तर आपल्याला हे रूल वापरायचं. आता अजून एक उदाहरण घेऊ आपण, हो बघा तीन थ्री पॉईंट एट फोर फाईव्ह झिरो, आणि ह्याचं मला टू सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंड अप करायचं, किती ह्याच्यामध्ये आहेत एक दोन तीन चार आणि पाच आहेत. आता तुम्ही म्हणाल की पाचच्या पुढे झिरो आहे, मग हा रूल वापरायचा का? नाही, कारण दोन राऊंड अप, दोन सिग्निफिकंट फिगरपर्यंत करायचं आहे, पाच आहेत म्हणजे हिथनं करायचं, चार पाच घालवायचे, अगोदरचा कुठला आहे चार आला आहे, मग चारच्या अगोदर चार आला ह्याचा अर्थ तो पाचपेक्षा लहान आहे, मग तो रूल वापरायचा इथं, मग तीन पॉईंट आठ येणार बरोबर. अशा पद्धतीनं राऊंड अप करणं गरजेचं आहे आणि हे रूल लक्षात ठेवा, ठीक आहे, धन्यवाद.